अब्दुल सत्तार बने पालक मंत्री। जी हाँ दोस्तों, मैं अब्दुल रहीम खान आप सभी का स्वागत करता हूँ खिलाफत टाइम्स में। सिल्लोड में देर रात तक आतिशबाजियाँ की गई, जैसे ही उन्हें पता चला कि सिल्लोड के अब्दुल सत्तार पालक मंत्री बने हैं, तो सारे कार्यकर्ताओं ने देर रात तक उनके सिल्लोड कार्यालय पर आतिशबाजी की, जल्लोश मनाया, खुशियाँ मनाई। इसके चलते अगर ऐसा ही सिल्लोड से चलता रहा अब्दुल सत्तार का, तो मुख्यमंत्री बनने से इन्हें कोई नहीं रोक सकता। अब्दुल सत्तार का इतिहास गवाह है कि उन्होंने कभी हार नहीं मानी और आगे चलते गए। इस उपलक्ष्य में समीर सत्तार ने क्या कहा, राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आभार मानतो का त्यांनी या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेबांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी साहेबांची नियुक्ती केली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि मला आपल्याला सांगण्यामध्ये अत्यंत आनंद होतो। आम्ही सर्व या ठिकाणी जलूस यासाठी करतोय का आपल्या जिल्ह्यातला आमदार आणि आपल्या तालुक्याचं या ठिकाणी प्रतिनिधी पालकमंत्री म्हणून चांगला कर्तव्य त्यांचा पार पाडतील, आपल्या जिल्ह्याला विकासाच्या माध्यमातून सर्वांना त्या ठिकाणी न्याय देतील, चांगला काम त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये होईल असा मी विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो। आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, नेत्यांचा, साहेब या ठिकाणी पालकमंत्री झाले त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। तशीच भविष्यामध्ये सुद्धा अशी चांगली बातमी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा जय हो।